आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उतारा 8 आणि 9 कसा सोडवायचा आहे ते पाहणार आहोत। तर चला उतारा 8 पाहूया। या उतारा खाली दिलेले जे प्रश्न आहेत त्यातील पहिला अगोदर वाचन करूया। तर रामू कुठे राहतो? पर्याय 1 एका शहरात, दुसरा पर्याय एका छोट्या शहरात, तिसरा एके खेडेगावात आणि चौथा पर्याय आहे मुंबईला। आणि लागलेच दुसरा पण प्रश्न बघूयात। रामूचे आजोबा आणि वडील काय काम करतात? पहिला पर्याय ए, ते शेतकरी आहेत। पर्याय दुसरा बी, त्यांची बेकरी आहे। पर्याय तिसरा सी, ते ड्रायव्हर आहेत। पर्याय चौथा ते रंगारी आहेत। तर चला आता आपण उतारा वाचन सुरू करूयात। या ठिकाणी आपण उतारा वाचल्याच्या नंतर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। रामू एका खेडेगावात राहतो। बघा, या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं लगेच उत्तर मिळालेलं आहे। रामू कोठे राहतो? रामू एका शहरात राहतो, रामू एका छोट्या शहरात राहतो, रामू एका खेडेगावात राहतो। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला सी हे लिहायचे आहे, किंवा सी पर्याय रंगवायचा आहे। बघूयात दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर। त्याचे आजोबा शेतकरी आहेत, रामूचे वडील देखील शेतकरी आहेत। म्हणजे आजोबा आणि वडील या दोघांचा जो प्रश्न विचारला आहे त्याचे पण या ठिकाणी उत्तर मिळते। बघा, रामूचे आजोबा आणि वडील काय काम करतात? तर ते शेतकरी आहेत। म्हणून आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचा पर्याय ये रंगवावा लागेल। आता आपण प्रश्न तिसरा वाचूयात। रामू पावसाळ्यात काय करतो? तो आपल्या मित्रांबरोबर खेळतो, तो सफरचंद खातो, तो शेतावर जातो, तो मोतीबरोबर खेळतो। आता आपण अगोदर वाचलेल्या उताऱ्याच्या पुढे वाचूयात। पावसाळ्यात रामू शेतावर जातो। या ठिकाणी लगेच आपल्याला तिसऱ्या प्रश्नाचे देखील उत्तर सापडलेले आहे। बघा, रामू पावसाळ्यात काय करतो? तर तो काय करतो? शेतावर जातो। सी पर्यायाला या ठिकाणी आपण गोल करायचे आहे। पण चौथा प्रश्न सोडवूयात। रामू शाळा सुटल्यावर काय करतो? तो आपल्या खोलीत बसतो, तो जांभळाच्या झाडांकडे धाव घेतो। सी पर्याय, तो आंब्याच्या झाडाखाली बसतो। आणि डी पर्याय, तो गाई चरायला नेतो। आता आपण वाचलेल्या उताऱ्याच्या पुढे वाचूयात। तो आंब्याच्या झाडाखाली बसतो, कधी कधी तो एखादा पिकलेला आंबा तोडतो आणि खातो। शेतात जांभळाची झाडे देखील आहेत। रामू जेव्हा शाळेतून परततो तेव्हा तो जांभळाच्या झाडाकडे धाव घेतो। बघा, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं आहे। जेव्हा शाळा सुटते तेव्हा रामू काय करतो? तो जांभळाच्या झाडांकडे धाव घेतो। म्हणजे बी पर्यायाला आपल्याला रंगवायचे आहे। आणि या उतारातील शेवटचा प्रश्न बघा। रामू आणि त्याचा परिवार रात्रीच्या जेवणानंतर काय घेतो? दूध आणि आंबे, जांभळे आणि आंबे, मिठाई आणि दूध, दूध आणि जांभळे। आता आपण उतारा वाचल्या इथपर्यंत आपल्याला उत्तर मिळालेले नाही। आता तोच उतारा पुढे वाचूयात। तो पिकलेली जांभळे वेचतो, ती तो घरी घेऊन जातो, त्याची आई ती जांभळे धुवून देते आणि रामू ती खातो। जेव्हा रामूला शाळा नसते तेव्हा तो वडिलांबरोबर शेतावर जातो। तो गायींना कुरणावर चरायला नेतो। त्याचा कुत्रा मोती हा देखील त्याच्याच बरोबर जातो। मोती गवतात बागडतो, तो जोराने भुंकतो। संध्याकाळी ते घरी परततात, तो परिवारासह डाळ भात भाजी असे चविष्ट भोजन करतो रात्रीच्या जेवणानंतर। बघा, आपला प्रश्न या असाच आहे। ते आंबे खातात आणि दूध पितात। या ठिकाणी आपल्याला उत्तर सापडले असेल। बघा, पर्याय नीट बघून घ्या। दूध आणि आंबे, त्या ठिकाणी आंबे आणि दूध आहे, म्हणजे मागं पुढं दिलेलं आहे। पण पर्याय नंतर उरलेले तिन्ही तसे नाहीत, म्हणून आपल्याला ये पर्यायाचेच उत्तर लिहावे लागते। म्हणून आपण ये पर्यायाचा पर्याय गोल करायचा आहे। आता उतारा 9 सोडवूयात। या ठिकाणी उतारा 9 हा दिसत आहे। या खालचा आपण एक प्रश्न वाचूयात। बघा, या ठिकाणी एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा काय दिसते? तारका सावकाश एका मार्गावरून जात आहेत, ग्रह आपापल्या मार्गावरून फिरत आहेत, दूरवर तारका लुकलुकत आहेत आणि तारका एकमेकींच्या अगदी जवळ आहेत। चला आता आपण उत्तरा वाचायला सुरू करूयात।
एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा तुम्हाला दूरवर सहस्रावधी तारका लुकलुकताना दिसतात. या ठिकाणी बघा आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, तारका लुकलुकताना दिसतात. आपल्याला उत्तर पर्याय पाहिल्याचे लिहायचे आहे, बघा दूरवर तारका लुकलुकत आहेत, म्हणजे आपण सी पर्यायाला या ठिकाणी गोल करायचे आहे. दुसरा प्रश्न वाचून घेऊयात. उतार्यात उल्लेखिलेली मजेची वस्तू कोणती? आकाशाच्या पृष्ठावर तारका चिकटवलेल्या आहेत. तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत, ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत. गुरुत्वाकर्षणाची शक्ती तारकांना आपापल्या ठिकाणी ठेवते. उतारा आपण वाचल्याच्या पुढे वाचूयात. बघा, त्या जणू काही आकाशाच्या काळ्या पार्श्वभूमीवर चिकटलेल्या आहेत अशा दिसतात. तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की त्या एकाच ठिकाणी रात्र कशा राहतात, त्या खाली का पडत नाहीत. मजेची वस्तुस्थिती अशी आहे की, बघा वस्तुस्थिती आणि मजेची या शब्दासोबत आपला प्रश्न आहे, तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत, आपल्याला उत्तरही दिलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं लिहावं लागेल, बघा तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत, म्हणजे आपल्याला बी पर्यायाला गोल करायचे आहे. प्रश्न तिसरा आहे, तारका फिरताना आपण पाहू शकत नाही, कारण आता त्या आपल्यापासून खूप खूप दूर आहेत, त्या लुकलुकत असतात, गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने त्या खिळून ठेवलेल्या असतात, रात्री आकाश निरभ्र नसते. आता वाचलेल्या उतार्यात आपल्याला याचे उत्तर मिळालेले नाही, पुढे मिळते का पाहूयात. त्या आपापल्या मार्गावर सावकाश सरकत आहेत, जशी पृथ्वी आणि इतर 8 ग्रह सूर्याभोवती आपापल्या मार्गावर फिरत राहतात. तुम्हाला वाटते की तारका एकाच ठिकाणी असतात, कारण तुम्हाला त्या फिरताना दिसू शकत नाहीत. याचे कारण त्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूर आहेत, म्हणजे बघा आपल्याला त्या फिरताना दिसत नाहीत, म्हणजे याचं कारण काय दिलेलं आहे, आपल्यापासून खूपच दूर आहेत किंवा लक्षावधी अंतरावर दूर आहेत. म्हणजे आपण याचे उत्तर लिहिताना ए पर्याय निवडायचा आहे, म्हणून ए पर्यायाला गोल करा. चौथा प्रश्न, ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही, या वाक्यात ती कोण? बघा आता आपण वाचलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला लागलेच उत्तर कळते, ती म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती. या ठिकाणी उत्तरामध्ये नदी कोडीही आली नाही, पृथ्वी आली आहे, पण ती पृथ्वी असा अर्थबोध या वाक्यात होत नाही, स्त्री पण आली नाही, म्हणजे आपलं डी पर्याय हे उत्तर बरोबर आहे, डी पर्यायाला गोल करा. फिरताना तारका आपापल्या मार्गांवर राहतात, कारण बघा त्या खूप अंतरावर आहेत असेही नाही, त्यांची सावकाश गती असेही नाही, त्या पडत नाहीत असेही नाही, गुरुत्वाकर्षणाची शक्ती. पुन्हा एकदा उत्तर डी येते, म्हणून आपण डी पर्यायाला गोल करायचे आहे.